नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण क्रमांक 6 सेंद्रिय शेतीमध्ये जीवनाचे महत्त्व आपण पाहणार आहोत। तर सेंद्रिय शेती करत असताना जीवनाचे काय महत्त्व आहे किंवा जीवन कोणत्या प्रकारचे असतात, त्यांचं कार्य कशा पद्धतीने चालू जातं, हा भाग आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे। तर बघा, आपण काय करतो की अधिक उत्पादन देणारी पिकं एका क्षेत्रामध्ये एकच पीक दरवर्षी घेत असतो, त्याच्यामध्ये ऊस असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, म्हणजे ज्या पिकापासून शेतकऱ्याला आर्थिक नफा जास्त होतो अशा स्वरूपाची पिकं वर्षानुवर्ष एका क्षेत्रामध्ये घेतली जातात। त्याच्यामुळे काय होतं की विशेष स्वरूपाचे अन्नद्रव्य जे म्हणजे कमी होतात आणि विशेष स्वरूपाचे अन्नद्रव्य जे म्हणजे वाढले होतात। तर याचा परिणाम म्हणजे जमिनीचं आरोग्य बिघडलं जातं, जमिनीचे भौतिक गुणधर्म बिघडले जातात। तर हे टाळण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये जीवनाचा वापर जास्त करायचा आहे किंवा जीवनपूर्णाचा वापर वाढवायचा आहे। तर जीवनपूर्णाचा वापर केल्यामुळे नेमकं काय होतं बघा, त्याच्यामध्ये तीन प्रकारचे जीवन आहे। पहिला प्रकार नत्रस्थिर करणारे जीवन, दुसरा प्रकार स्फुरद विरघळणारे जीवन आणि तिसरा प्रकार सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणारे जीवन। आता हे तीन प्रकारचे जीवन काय काम करतात बघा, नत्रस्थिर करणारे जीवन वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण किंवा नायट्रोजनचं प्रमाण 78% आहे। वातावरणामध्ये जे आपलं नायट्रोजन आहे त्याचं प्रमाण 78% आहे। हे 78% नायट्रोजन वनस्पती घेऊ शकत नाही। मग आपण काय करतो की बाजारामध्ये युरिया आणून पिकाला टाकून देतो। तसं न करता आपल्याला वातावरणामध्ये जे युरिया आहे किंवा नत्र आहे हे नायट्रोजनच्या स्वरूपामध्ये पिकाला उपलब्ध करून द्यायचं आहे। ते उपलब्ध करून देण्याचं कार्य विशिष्ट प्रकारचे जीवन करत असतं। बघा, शेतामध्ये किंवा जमिनीमध्ये लाखो प्रकारचे सूक्ष्मजीव आदिवास करतात, वेगवेगळ्या प्रकारचे लहान लहान जीव जमिनीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। तर हे जीवाचं वेगवेगळ्या प्रकारचं कार्य काही जीवन काय करतात, सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याचं काम करतात। तर काही जीवन स्फुरद विघडण्याचं काम करतात, काही जीवन सेंद्रिय पदार्थाचं विघटन करण्याचं काम करतात आणि वनस्पतीला अन्नाच्या स्वरूपामध्ये उपलब्ध करून देतात। तर ते हे करत असताना त्याची सुरुवातीला आपण काय करू, जीवन खताची व्याख्या नेमकी काय बघू। नत्र स्थिर करणाऱ्या, स्फुरद विघडणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थाचे विघटन करणाऱ्या जीवनाची वाढ करून नंतर योग्य अशा माध्यमामध्ये मिसळून तयार होणाऱ्या खताला जीवनघट असे म्हणतात। म्हणजेच काय, एखादं जीवन एखाद्या विशिष्ट माध्यमामध्ये काही केले जातात, वाढवले जातात आणि ते शेतकऱ्यापर्यंत पोचवले जातात आणि ते पोचवल्यानंतर पिकाला आपण पेरणी करत असताना बियाण्यावर सोडून लावणे किंवा लागवड करत असताना रोपं त्या पाण्यामध्ये उडवणे किंवा रोपाला प्रक्रिया करणे अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण या जीवनाचा वापर शेतामध्ये करत असतो। या जीवाणूला किंवा जीवाणू खताला जीवाणू संवर्धन, बॅक्टेरियल इन्क्युलेंट तीन प्रकारची नावं दिली गेलेली आहे। जीवाणू खते हा देखील एक खताचाच प्रकार आहे। जैविक खतामध्ये बुरशी, जीवाणू आणि शेवळ समावेश होतो। आता यामध्ये कृषी आहे, त्याच्यानंतर प्रायजोलिन, ऍझाक्युमॅक्टर, बाजरकिया, ऍझोस्पिरिन हे जीवाणू आहे। त्याच्यानंतर मिळेल दिली शेवळ आणि अजोन ही पान वनस्पती आहे। ही पाण्यामध्ये वाढणारी वनस्पती आहे। ही सुरुवातीला हिचं उत्पादन घेतलं जातं पाण्यामध्ये, मिळेल शेवळ आणि अजोला दोन्हीचं उत्पादन घेतलं जातं। नंतर भात शेतीमध्ये हा भाग टाकला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की भात शेतीमध्ये भात खाल्ला लागल्यानंतर ते मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध करण्याचं काम या वनस्पतीमार्फत होत असते। त्यानंतर बघा, आपल्याकडे हवामानामध्ये जमिनीला दिलेल्या खतातील
नत्राचा अनेक प्रकारे नाश होतो आणि दिलेल्या खताची कार्यक्षमता कमी होते. तर अशा परिस्थितीमध्ये रेणूस्वरूप नत्रचे प्रमाण आपल्याकडे भरपूर आहे. म्हणजे वातावरणामध्ये 78% नायट्रोजन आहे. हे नायट्रोजन फिक्सेशन करण्याचं काम जेव्हा वनस्पतीला उपलब्ध करून देण्याचं काम हे विशेष प्रकारे जेवण करत असतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला जर उदाहरण करायचं म्हणलं तर बाजरी असेल, सोयाबीन असेल, भुईमुग असेल, उडीद, मूग, चवळी ही जी पिकं आहेत या पिकाच्या मुळाशी विशिष्ट प्रकारच्या गाठी असतात. आता सगळ्या पिकाचे कसे गाठीचा आकार आणि गाठीची संख्या ही वेगवेगळी स्वरूप बनवली आहे. तर या गाठीमध्ये काय आहे की वातावरणामध्ये जे नायट्रोजन आहे ते वनस्पतीने ज्या मुळाशी जरी हे जेवण काय केलेलं गोळा केलेलं आहे आणि ते पिकाला उपलब्ध करून दिलं. त्यानंतर नंतर स्थिर करणाऱ्या जीवांमध्ये रायझोबियम, ॲझाइफॅक्टर, बाजरकिया, ॲझोस्पिरिलम, निळी हिरेशेवाळ असे विविध प्रकार पडले जातात. यापैकी रायझोबियम, ॲझाइफॅक्टर, बाजरकिया, ॲझोस्पिरिलम हे बॅक्टेरिया आहे. म्हणजे काय एक जंतूच्या स्वरूपामध्ये आहे आणि निळी हिरेशेवाळ ही एक विशिष्ट प्रकारची आजोला आणि निळी हिरेशेवाळ ही विशिष्ट प्रकारची निचे प्रभागातील पाणी वनस्पती आहे. त्यानंतर बघा जीवाणू खताचे फायदे. जीवाणू खताचे कोणकोणते फायदे, जीवाणू खत वापरल्यामुळे कोणकोणते फायदे होतात ते आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये बघा पहिला फायदा आपल्याला सांगता येईल जीवाणू खतातील जीवाणू हवेतील नत्राशी स्थिरीकरण करून पिकाला उपलब्ध करून देतात व त्यामुळे उत्पन्नात वाढ होते. तसेच 15-25% नत्र खताची बचत होते. म्हणजेच काय अशा प्रकारची जीवाणूची वाढ जर आपण शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जर केली तर वातावरणामध्ये नत्र स्थिर करण्याचं काम हे जीवाणू करतात आणि ह्या जीवाणूमुळे नत्र स्थिर झाल्यामुळे आपलं उत्पादन देखील वाढलं जातं. आणि जे आपल्याला युरिया किंवा नत्र खत जमिनीमध्ये द्यायचे त्याच्यामध्ये 15-25% बचत होऊ शकते किंवा आपल्याला त्याची आवश्यकता लागत नाही. त्यानंतर 2 नंबर आहे कविद्रव्य स्वरूपातील स्फुरण विरघळण्याची मदत करतात. कविद्रव्य म्हणजे जे स्फुरण जमिनीमध्ये विरघळलेलं नाही आपण टाकले सेंद्रिय खताच्या माध्यमातून टाकलं असेल किंवा रासायनिक खताच्या माध्यमातून टाकलं असेल पण ते जमिनीमध्ये विरघळलेलं नाही असंच आहे तर ते विरघळण्याचं काम देखील जीवाणू करत असतात. त्यानंतर 3 नंबर सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन करण्यास मदत करतात. त्याच्या अनुभवातून आपण कंपोस्ट तयार करण्यासाठी की एक टन जर आपल्याकडे काळी कचरा जर असेल त्यासाठी आपल्याला 1/2 किलो जीवाणू संवर्धन पाहिजे होते. काय केलं त्या जीवाणू संवर्धनाने किंवा त्या जीवाणूने तर आपण जे कंपोस्ट तयार करण्यासाठी ढीग घातला होता ढीग कुजवण्याचं काम या जीवाणूने केलं होतं. त्याचबरोबर शेतामध्ये जे काही वेगवेगळे स्वरूप म्हणजे काही कचरा पालापाचा पडलेला असतो ते कुजवून द्यायचं किंवा ते पिकाला त्याच्यामध्ये आणि उपलब्ध करून देण्याचं काम जीवाणू करत असतात. त्यानंतर बघा 4 नंबर जमिनीतील गर्भ नत्राचे प्रमाण योग्य ठेवून जमिनीचा खत सुधारला जातो. जमिनीचं गर्भ म्हणजे जमिनीमध्ये असलेलं कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि युरियाचं प्रमाण हे योग्य ठेवण्याचं काम हे जीवाणू करत असतात. 5 नंबर बियाण्याचे उगवण लवकर व चांगली होते. जीवाणू संवर्धन खतं वापरल्यामुळं बियाची जी उगवण क्षमता आहे ती जलद गतीने होते आणि पिकाची वाढ देखील चांगली होते. 6 नंबर रोग प्रतिकारक शक्ती वाढते कारण सगळी जाणवलेले किंवा सगळेच घटक पिकाला उपलब्ध झाल्यामुळं एक सशक्त बनलं जातं आणि सशक्त पीक बनल्यामुळं त्याची जी रोग प्रतिकारक शक्ती जी होती ती शक्ती वाढली जाते. 7 नंबर उत्पादन खर्चामध्ये बचत होते. म्हणजे आपल्याला जे एखाद्या पिकाचं उत्पादन घेण्यासाठी जो खर्च लागणार होता त्या खर्चामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बचत झालेली दिसून येते.
त्यानंतर बघायचं आपल्याला जीवाणू खताचे प्रकार. जीवाणू खताचे दोन प्रकार म्हणून म्हटले जातात. पहिला प्रकार आहे सेंद्रिय पदार्थाचे विघटन झालेले जीवाणू. आता सेंद्रिय पदार्थ कुजवण्याचे काम करून जीवाणू करतं. असे जीवाणू जमीन किंवा कंपोस्ट खतामध्ये मोठ्या प्रमाणात असतात. प्रयोगशाळेमध्ये निवड केलेले जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे जलद विघटन घडवून आणतात. एक टन सेंद्रिय पदार्थासाठी आपल्याला जीवाणू खताचा वापर केला जातो. त्यामुळे 4 ते 4.5 महिन्यामध्ये आपल्याला ते खत किंवा कंपोस्ट खत तयार होतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे स्फुरद विघटन आहे जीवाणू. बघा आमच्या जमिनीमध्ये स्फुरद टाकलं जातं. स्फुरद म्हणजे काय? सुपर पोटॅश, सुपर फॉस्फेट. त्याच्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट आहे आणि डबल सुपर फॉस्फेट असे दोन प्रकारमध्ये बाजारामध्ये खतं मिळतात. तर हे जे सुपर फॉस्फेट आहे आपण शेतामध्ये जे टाकलं जातं किंवा सेंद्रिय पदार्थामधून जे पिकाला दिलं जातं हे सगळं खत जमिनीमध्ये विरघळत नाही. आणि न विरघळल्यामुळे सुमारे 40 ते 80% स्फुरद जमिनीच्या भागावर किंवा जमिनीच्या कणावर तसेच पडून असतं. आपण बरेच दिवस म्हणतो की खत टाकल्यामुळे आणि शेतामध्ये तसं दिसतं. याचा अर्थ काय की हे खत पूर्णपणे जमिनीमध्ये मिसळलं गेलं नाही आणि पिकाला उपलब्ध झालं नाही. तर हे पिकाला उपलब्ध करण्याचं काम किंवा ते विरघळण्याचं काम विशिष्ट प्रकारचे जीवाणू करत असतात. विशेषतः आम्लयुक्त हरवट किंवा अल्कधर्मी जमीन असल्यास हे खत विरघळण्याचं प्रमाण किंवा विद्राव्य क्षमता जास्त वाढली जाते. म्हणजे जमीन जर खराब असेल तर अशा खराब जमिनीमध्ये स्फुरद विरघळण्याचं प्रमाण कमी होतं. बघा स्फुरद हे असेंद्रिय आणि रासायनिक स्वरूपामध्ये असायला पाहिजे. त्यावेळेस जमिनीमध्ये ते पिकाला उपलब्ध होतं. आपण जर समजा सेंद्रिय पदार्थ जरी टाकले तरी त्या सेंद्रिय पदार्थाचं असेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर करण्याचं काम विशिष्ट प्रकारचे जीवाणू करत असतात. आणि या जीवाणूमार्फत त्याचं विघटन करून किंवा त्याचं असेंद्रिय पदार्थामध्ये रूपांतर करून वनस्पतीसाठी वनस्पतीला उपलब्ध होत असतं. हे जे अविधाळ स्वरूपामध्ये स्फुरद जमिनीमध्ये हे विरघळण्याचं काम जीवाणू करत असतात. त्याचबरोबर वाढवर्धक द्रव्ये तयार करण्याचे काम देखील जीवाणू करतात. आता पिकाची वाढ करण्यासाठी जीवाणू पडतो वेगवेगळी वाढवर्धक आम्ले सुद्धा तयार करण्याचं काम हे स्फुरद विरघळणारे जीवाणू करत असतात. बघा स्फुरद विरघळणारे जीवाणू करून सायट्रिक आम्ल, लॅक्टिक आम्ल, सक्सनिक आम्ल, मॅलिक आम्ल, ह्युमेरिक आम्ल यासारखी अनेक कारवाई आम्ले तयार केली जातात. आणि ही आम्ले विद्राव्य स्वरूपात स्थिर झालेल्या स्फुरदचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून विकास उपलब्ध करून देतात. त्याचबरोबर काही वनस्पतीची मुळे व जमिनीतील जीवाणू आपल्या श्वासोच्छ्वासाबरोबर कार्बन डायऑक्साईड वायू जमिनीत सोडतात. या वायूचा पाण्याशी संयोग झाला की त्याचे रूपांतर कार्बनिक आम्लात होते. ही आम्ले अविद्राव्य स्थितीतील स्फुरदचे रूपांतर विद्राव्य स्वरूपात करतात. जमिनीतील काही परोपजीवी जीवाणूमुळे गंधकयुक्त अमिन आम्लापासून हायड्रोजन सल्फाईड वायू तयार होतो. या वायूमुळे फेरिक फॉस्फेट अविद्राव्य स्वरूपात असलेल्या स्फुरदचे फेरस विरघळणारे फॉस्फेट नावाचे इतर स्रवत असतात. जमिनीतील सेंद्रिय किंवा अविद्राव्य स्थितीतील स्फुरदचे रूपांतर असेंद्रिय करून दिले जाते. आता स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूमध्ये बुरशीमध्ये VA मायक्रोएजा जी बुरशी आहे या बुरशीचा प्रामुख्याने समावेश होतो. तर हे जीवाणू खताचे दोन प्रकार म्हटले जातात. पहिला प्रकार सेंद्रिय पदार्थ विघटन करणारे जीवाणू, दुसरा प्रकार स्फुरद विरघळणारे जीवाणू. या दोन प्रकारच्या जीवाणूमुळे काय होतं की मोठ्या प्रमाणामध्ये जे अविद्राव्य स्थितीमध्ये जे स्फुरद जमिनीमध्ये ते विद्राव्य स्थितीमध्ये आणण्याचं काम जीवाणू करत असतात. यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे जीवाणू खताची कार्यपद्धती. आता हे जी जीवाणू पद्धती माहिती आहे आपण त्याच्यामध्ये रायझोबियम, त्यानंतर अजेंटिक, ॲजिस्टेरियम,
बाजुकिया आणि इंडिविजुअल अंगाजुला तर यांचं कार्य कशा पद्धतीने चालू जातं, यांची कार्य करण्याची पद्धत कशी असते हा भाग आपण पुढल्या तासात